नमस्कार, मी दीपा देसाई, ऑरॅकल या कंपनीमध्ये मुंबई येथे कामाला आहे. मी आज तुमच्याशी सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर थोडे बोलणार आहे. आज सारे जग प्रगतीपथावर चालले आहे. आपले जीवन सुलभ सुखकर व्हावे म्हणून सर्वांचीच झडपड चालू असते. पण विकासाच्या मार्गावर चालताना जी साधने आपण वापरतो ती नैसर्गिक किंवा सेंद्रिय असावीत याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. याच विचारसरणीला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतात, जो आज एक मोठा जागतिक चर्चेचा किंवा चळवळीचा विषय बनला आहे. पर्यावरण संरक्षण हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा महत्त्वाचा घटक आहे, पण आजवर मानवाने त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे आणि गेल्या 50 ते 100 वर्षात निसर्गाला खूप हानी पोचवली आहे. वाढते जागतिक तापमान म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग, कुठे पूर तर कुठे दुष्काळ तर कुठे सुनामी, या स्वरूपाने सृष्टीने आपला प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहे. तुम्हाला माहिती आहे, दरवर्षी अनुमाने 1.25 ते 2.5 लाख दशलक्ष टन प्लास्टिक आपल्या महासागरांमध्ये नद्यांद्वारे वाहून येते. द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच म्हणजेच प्रशांत महासागरामध्ये साठलेला कचऱ्यांचा मैलोन मैल लांब पट्टा, ह्यात वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्लास्टिकचा समावेश आहे. ह्यामुळे विषारी रासायने पाण्यात तर मिसळली जातातच, पण तेच दूषित पाणी जलचर आणि त्याद्वारे माणसाच्या पोटात पोहोचते. म्हणूनच या गार्बेज पॅचला साफ करण्याची मोठी मोहीम 2019 साली मोठ्या पातळीवर सुरू झाली. एक जागरूक नागरिक म्हणून आपणसुद्धा काही नियम पाळले पाहिजे. आजपासून प्रत्येकाने कागदी किंवा कापडी पिशवीतूनच सामान आणायचे. जे सामान आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीतून मिळते, म्हणजे तेल, तूप यासारखे तरल पदार्थ, त्या पिशव्या कचऱ्यात न टाकता रिसायकल करण्यासाठी रद्दीवाल्याकडे द्याव्यात. प्लास्टिक स्ट्रॉज, कप, चमचे, स्टायरोफोम कप्स, प्लेट्स इत्यादीचा वापर पूर्णपणे बंद करायचा. हे नियम आपण तर पाळायचेच, पण आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना देखील पाळण्यास प्रेरित करायचे. प्लास्टिकचा सुसाट वापर सुरू होण्यापूर्वी आपण सर्व हेच तर करत होतो, त्यामुळे यात काहीच कठीण नाही. एवढे बोलून मी आपला निरोप घेते. धन्यवाद.